नमस्कार मी आशिष जाधव जी चोवीस तासच्या आमने सामने मध्ये तुमचं स्वागत पुण्यात नऊ मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला त्यानंतर राज्यभरात कोरोना पसरला पुण्यात सुरुवातीचे काही महिने कोरोना ज्वर हा नियंत्रणात होता आता सध्या पुण्यानं मुंबईलाही मागे टाकलं दरम्यान काय झालं तर उपमुख्यमंत्री अजित पवार एकाएकी पुण्यात दिसायला लागले त्यांनी पुण्यातल्या करोना नियंत्रणाची सूत्रं हातात घेतली त्यांनी स्वतःहून स्वतंत्र असा सी एस आर फंडसुद्धा पुण्याच्या करोना ज्वराशी निपटण्यासाठी आणला ससूनमध्ये वॉररूम थाटली त्यानंतर आपण पुण्यातला करोना नियंत्रणात आणून दाखवतो असा पणही त्यांनी केला बैठकांचा सिलसिला सुरू केला अचानक पुण्यानं मुंबईला मागे टाकलं मुख्यमंत्र्यांची मुंबई ही काही प्रमाणात आता करोना ज्वरामध्ये नियंत्रणात दिसते आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुणे मात्र हे करोना बाहेर गेले की काय अशी परिस्थिती सध्या तरी दिसते आहे आणि म्हणूनच कदाचित महाविकास आघाडीतल्या कुरघोडीच्या राजकारणातून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या कोरोना नियंत्रणाचा आढावा घेतला ज्याला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री म्हणून आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी हजर होते याचा नेमका अर्थ काय तोच लावण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत या चर्चा सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत आपल्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आहेत भाजपचे नेते आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत प्रवक्ते आहेत तुम्हा दोघांचंही या चर्चेत स्वागत चर्चा सुरू करण्यापूर्वी जी चोवीस तासनं आमने सामनेच्या निमित्तानं पाच प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूया पहिला प्रश्न पुण्यात कोरोना ज्वर हाताबाहेर का गेला दुसरा प्रश्न पुण्यात सरकार आणि पालिका कामात समन्वयाचा अभाव आहे का तिसरा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनीही पुणे नियंत्रणाबाहेर का चौथा प्रश्न पुण्यात आढावा बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनाच शह दिलाय का शेवटचा प्रश्न धोरणात्मक नियंत्रणाच्या राजकारणातून पुण्यात करोना ज्वर वाढला त्या पाच प्रश्नांच्या अवतीभोवती ही चर्चा आज आपण खेळती ठेवणार आहोत मी सुरुवातीला मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे महापौर आहेत त्यांच्याकडे जाणार आहे मुरलीधर मोहोळ तुम्हालाही करोना झाला होता तुम्ही मुक्त झालात त्यामुळं तुमच्या बाजूला जरी अंकुश काकडे बसले असले तरी त्यांना भीती नाही करोना होण्याची तुमच्यामुळं पण सामान्य पुणेकर जे आहेत ते भीतीत आहेत की आपल्याला करोनानं गाठलं तर कारण पुण्यामध्ये जी माहिती पुढं आलेली आहे किंवा ज्या तक्रारी आज मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये हॉस्पिटल्समध्ये बेड्स नाहीत हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स नाहीत अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे काही ठिकाणी मृत्यूची नोंदही होत नाही आणि पुणे जिथे काय उणे इतर वेळी आपण म्हणतो तिथे आता सध्या उणेच उणे बरंच काही दिसतं आहे याला जबाबदार कोण नाही खरं तर अगदी पहिल्या दिवसापासून जर पाहिलं नऊ मार्चला पहिला रुग्ण पुण्यामध्ये सापडला आणि त्यानंतर आजपर्यंतचा एकूण साडेचार महिन्याचा जर प्रवास पाहिला तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आत्ता कोणाला दोष द्यावा असं चित्र नक्की नाही एकूणच सगळी परिस्थिती जर आपण नीट पाहिली तर गेल्या दोन महिन्यामध्ये मागच्या सुरुवातीला त्याची पार्श्वभूमी वेगळी होती की साधारणतः परदेशातून आलेली व्यक्ती आणि त्याला त्याच्या सहवासात संपर्कात आलेली व्यक्ती याला कोरोना झाला अशा पद्धतीनं कोरोनाचा प्रवास सुरू झाला परंतु नंतर तो झोपडपट्टीमध्ये वस्ती विभागामध्ये अगदी आता स नंतरच्या टप्प्यामध्ये सोसायटी आणि बंगलो भागा सगळीकडं तो पसरला याच्यामध्ये मी असं सांगेन की एकूणच पहिल्या दिवसापासून आजपर्यंत महानगरपालिका म्हणून त्याच्यामध्ये काम करत असताना साडेचार महिने कुठलीही यंत्रणा ही अत्यंत सक्षमपणे चालवली गेली त्याच्यामध्ये पुणेकरांना कुठल्याही बाबतीतली अडचण आजपर्यंत तरी जाणून दिली गेली नाही थोडीशी रुग्णांची संख्या आत्ता वाढली आहे आता, आता त्यासाठी काय करावं लागेल तर जे आम्हाला आत्ता निश्चितपणे काही कमतरता जाणवत आहेत त्याच्यामध्ये खरं तर आय सी यू बेड्स आणि ऑक्सिजन बेड्स हे खरं तर आज आम्हाला त्याची खूप आवश्यकता आहे आणि त्याच अनुषंगाने आज जी काही मुख्यमंत्री साहेबांची बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा मी या अनुषंगाने अनेक काही मुद्दे अनेक काही प्रश्न आता जे निर्माण झालेत ते सुद्धा या ठिकाणी मांडले त्यामुळे मला असं वाटतं की एकूण गेल्या साडेचार महिन्याचा सगळा विचार करता आज जी काही परिस्थिती ते परिस्थिती आहे ती अत्यंत तशी नियंत्रणात आहे हाताबाहेर कुठेही परिस्थिती गेलेली नाही आणि त्यामुळे काहीतरी विपरीत झालं आहे आणि खूप काहीतरी आज पुण्यामध्ये वेगळं घडलं आणि मग कुणाला तरी दोष द्यावा मला असं वाटतं ते आत्ता दोष कुणाला द्यावा याच्या बाबतीत मला असं वाटत नाही की ती काही योग्य असं होईल सगळेच एकत्रित प्रयत्न आहेत महापालिका करते राज्य सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून राज्य सरकार प्रयत्न करतं आहे प्रशासन काम करत आहे शेवटी ही जी वेळ आली हे कुणाला याचा अनुभव नाही कुणाला याची माहिती नाही अचानक अनेक वर्षानुवर्षानंतर आलेलं हे संकट आहे आणि त्यामुळे याला मला असं वाटतं की आजही या परिस्थितीमध्ये एकमेकाला दोष न देता सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं याच्यामध्ये एकत्रितपणे काम केलं पाहिजे आणि शहराला लवकरात लवकर आपल्याला या कोरोनाच्या संकटापासून मुक्त केलं पाहिजे ठीक आहे जेव्हा अंकुश काकडे बाजूला बसलेले आहेत तर त्यांचा सर्वपक्षीय मैत्रीचा इफेक्ट हा जाणवतोच जाणवतो पुण्यात तो नेहमी जाणवतो आजही तो मुरलीधर मोहळांच्या उत्तरातून जाणवलेला आहे आणि क्रेडिट गोज टू अंकुश काकडे कारण जे तिथे असतात तिथे भांडणं होत नाहीत पण विषय तसा नाही आहे काकडे विषय हा आहे की पुण्यामध्ये पहिला रुग्ण सापडला नऊ मार्चला त्यानंतर आज पुण्यानं मुंबईला मागे टाकलेला आहे जेव्हा एका मुलाखतीमध्ये तुमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं म्हणतात की मुख्यमंत्री मातोश्रीवरूनच सगळीकडे लक्ष ठेवून आहेत काल परवाच्या दुसऱ्या मुलाखतीत म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडायला हवं अजित पवारांनी मंत्रालयात राहायला हवं आणि त्यानंतर मुख्यमंत्री आज पुण्यात येतात अजित पवारांसह पुण्याची आढावा बैठक घेतात याचा अर्थ नेमका तुम्हाला कळला आहे का आशिष एक तर आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे आमने सामने पण आज आम्ही या ठिकाणी बसलेलो पुण्याचे आजी माजी महापौर हे दोघंही सामने बघून चालणारे आहोत त्यामुळे आम्ही एकमेकांनी मी आधीच म्हटलं मी तुम्हाला श्रेय देऊन मोकळा झालेलो आहे अंकुश काकडे पुण्यामध्ये तुम्ही सोबत असल्यावर ते भांडू शकत नाही मला नाही या करोनाच्या <laughs> नाही नाही या करोनाच्या लढाईमध्ये कोणाचे श्रेय घेणं हे बरोबर नाही एकच गोष्ट आहे की तुमच्या एका वाक्यामध्ये मला थोडं खटकलं की मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेली बैठक ही कुठेतरी अजित पवारांच्या वरती कुरघोडी करण्याची आहे हे जे आहे हे काही योग्य नाही आपण ज्येष्ठ पत्रकार आहात अनुभवी आहात संपादक आहात त्यामुळे आपणसुद्धा आम्ही ज ज्या पद्धतीने राजकारण्यांनी काही शब्द थोडे तोलून मापून वापरले पाहिजेत तशाच पद्धतीने मी तुम्हाला सूचना नाही करणार पण माझी पर्सनल विनंती राहील आज पुण्यामध्ये परिस्थिती मी महापौरांचं माझ्या शेजारी बसलेत म्हणून नाही पण अनेक ठिकाणी मी त्यांचं कौतुक केलं आहे की भारतीय जनता पक्षाचे जे काही थोडके मोजके कार्यकर्ते रस्त्यावरती काम करत आहेत त्याच्यामध्ये पुण्याच्या महापौरा अग्र कमावून करती आहेत संपूर्ण दिवस रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत ते काम करत आहेत स्वतःला कोरोना झाल्यानंतर देखील हॉस्पिटलमधून त्यांचं काम चालू होतं आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर क्वारंटाईन संपल्यानंतर पुन्हा ते कामाला लागले त्यामुळे मला या ठिकाणी पुण्याच्या बाबतीमध्ये राजकारण अजिबात आणायचं ना नाही ना आहे जरी महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये जरी असली तरी महानगरपालिकेसमोर काही अडचणी आहेत आज मी राज्यकर्ता पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बसलो असलो तरी आमच्याकडं सरकार म्हणून काही प्रश्न आहेत पण पुण्यामधली परिस्थिती आपण जर पाहिलं असेल तर मी याच्यामध्ये तीन टप्पे करतो ज्यावेळेला सुरुवातीला ज्या वेळेला कोरोना झाला सुरू आला त्यावेळेला लोकांमध्ये फार भीती होती लोक बाहेर पडत नव्हते लॉकडाऊनमध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग त्याची भीती थोडी कमी होत आली आणि पुन्हा मग लोक बाहेर पडायला लागले अनलॉक झाल्यानंतर वगैरे आणि त्याच्यामुळे ही रुग्णसंख्या वाढत गेली आणि आता पुन्हा ही रुग्णसंख्या वाढली मृतांचं प्रमाण वाढल्यानंतर पुन्हा नागरिकांमध्ये भीती झाली ही वस्तुस्थिती आहे ही काय फक्त पुण्यातली परिस्थिती आहे असं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी अशी मोठी शहरं आहेत त्या ठिकाणी आहेत माननीय महापौर म्हणाले ते खरं आहे की पूर्वी फक्त झोपडपट्टीमध्ये त्याची तीव्रता आपल्याला भासत होती आज भांडारको रोड असेल आपटे रोड असेल या ठिकाणी देखील होते महानगरपालिका आणि शासन एकत्रित चांगलं काम करते थोडंसं कुठंतरी समन्वयाचा अभाव होतो आहे आणि इतके अधिकारी झालेत की त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्येच कुठे थोडासा ताळमेळ जमत नाहीत मला वाटतं की कुठंतरी एक हाती सूत्र घेतली पाहिजेत दादा दर शुक्रवारी सातत्याने मिटिंग घेतात दादा आणि महापौरांचं ट्युनिंग इतकं चांगलं जमलं आहे की दिवसातनं ते एक दोघंही कदाचित आपल्या पत्नीशी बोलत नसतील पण दोघं मात्र एकमेक चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मुरलीधर मोहळ तुम्ही भाजपमध्येच राहाल अशी अपेक्षा आहे ठीक आहे मुरलीधर मोहळ मला हाच प्रश्न विचारायचा आहे की अजित पवारांनी सूत्र हातात घेतली आणि तुमच्याशी चांगलं ट्विनिंग आहे असं अंकुश काकडे सांगतायत प्रश्न वेगळा आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं सरकारला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहतायत त्यामध्ये अनेक बाबींचा ओहापोह करतायत तुम्ही महापौर म्हणून भाजपचे नेते म्हणून जर का उद्या महापालिकेवरती ब्लेम आला की पुण्यातली परिस्थिती हाताबाहेर जातेय त्याला महापौर आणि महापालिका जबाबदार आहे तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर आहे याच्यामध्ये देवेंद्रजींचा उल्लेख झाला म्हणून सांगतो की राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी दरवेळेला आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मी या ठिकाणी राजकारण करणार नाही एक जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून या कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या उणीवा आम्हाला भासतील ज्या आम्हाला तोटी दिसत आहेत त्या जनतेच्या हितासाठी आम्ही सरकारच्या लक्षात आणून देणार आहोत त्याच्यामध्ये कुठे दोष देत नाही कुठं आरोप करत आम्हाला ते लक, सरकारच्या लक्षात आणून द्यायच्यात ही त्यांची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे पुणे महापालिकेचा विचार आपण जर केला तर आपण आता म्हणालो की बाबा याच्यामध्ये महापालिका आणि राज्य सरकारमध्ये आता बऱ्या प्रमाणात गेल्या साडेचार महिन्यातला समन्वय हा माझ्यामध्ये खूप चांगला राहिला आहे आज महापौर म्हणून किंवा भारतीय जनता पक्ष म्हणून सत्ताधारी जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा ही भीती मनामध्ये अजिबात नाही की भविष्यामध्ये कोणीतरी आपल्याला नाव ठेवेल अथवा महापालिका कमी पडली की काय याचं कारण असं आहे गेले साडेचार महिन्यामध्ये महानगरपालिकेने अत्यंत सक्षमपणे ही सगळी यंत्रणा चालवली वैद्यकीय उपकरणं असतील सी 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 उपकरणे असतील आय सी यू बेडची उपलब्ध असे उपलब्धता असेल खाजगी हॉस्पिटलच्या संदर्भात सामंजस्य करार असतील महानगरपालिकेच्या माध्यमातून ऐंशी हॉस्पिटलमध्ये मा शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून नागरिकांना तिथे आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सेवा देण्याची असेल अशा अनेक स्तरावरती अनेक पातळीवरती महापालिका अत्यंत यशस्वीपणे आणि चांगलं काम आम्ही गेल्या साडेचार महिन्यात केलं परंतु प्रश्न आता थोडासा पुढे येणार आहे याच्यामध्ये आजही बैठकीमध्ये मी हे मान्य मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं माननीय पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या ज्या वेळेला या शहरामध्ये येतात आढावा बैठक येतात त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की शेवटी महानगरपालिका म्हणून काम करताना आम्हाला एका विशिष्ट आर्थिक आता क्षमता आमची जर पाहिली आर्थिक या सगळ्या गोष्टीच्या मर्यादा आता आम्हाला याय लागल्या अडीचशे ते तीनशे कोटी महानगरपालिकेने आतापर्यंत खर्च केले आम्ही कधीही याच्यामध्ये राजकारण केलं नाही राज्य सरकारकडे आम्ही कधी बोट दाखवलं नाही परंतु इथून मत पुढं जाताना आता मात्र आम्हाला ही गरज निश्चितपणे लागणार आहे त्यामुळे आतापर्यंतचा समन्वय आमचा निश्चित चांगला होता परंतु याच्यामध्ये आता भविष्यामध्ये हा याच्यामध्ये जाताना राज्य सरकारने आता पुणे महापालिकेच्या पाठीशी उभं राहावं आर्थिक दृष्ट्या आम्हाला आता त्यांची मदत हवी आहे हीच मागणी मी माननीय उपमुख्यमंत्री असतील माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे त्यामुळे मला अपेक्षा आहे की आतापर्यंत जसा समन्वय राहिला जसं काम आपण एकत्र केलं ठीक आहे ठीक आहे काळामध्ये सगळं सोंग आणता येतं पैशाचा आणता येत नाही अखेर का होईना महापौर बोललेले आहेत की राज्य सरकारची आर्थिक मदत पुणे महापालिकेला आता हवी आहे इथून पुढं जर का करोना जराशी निपटायचं असेल तर अंकुश काकडे हाच प्रश्न आहे बघा मी आधी जी सुरुवात केली ती आता मी वेगळी करतो मी तुम्हाला असं म्हणतो कदाचित मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं असेल उपमुख्यमंत्र्यांना की बघा पुण्याला आर्थिक मदतीची गरज आहे मी आतापर्यंत स्वतंत्र पंचेचाळीस कोटी रुपयांचा ॲक्सिस बँकेचा सी एस आर फंडसुद्धा आणला तुम्ही तर तुमच्या सी एम फंडाला किंवा डिझास्टर मॅनेजमेंट फंडला ज्यामध्ये सी एस आर आहे त्याला मला हात लावू दिला नाही पण मी पुण्यासाठी वेगळा स्वतंत्र सी एस आर आणला पण आता अजूनही पुण्याचं भागत नाही आहे तेव्हा पुण्याचे महापौर म्हणतात तसं राज्य सरकारनं इथून पुढे पुणे महापालिकेला पैसे दिले पाहिजेत यासाठी ही बैठक असेल असं समजा नाही पुणे शहराला पुणे महानगरपालिकेला राज्य सरकारनी आर्थिक मदत करायला हवी याबद्दल कोणाचं धुमत नाही आणि दादांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक बैठकीमध्ये सांगितलं की कुठलीही आर्थिक अडचण राज्य सरकार तुम्हाला आणू देणार नाही ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या त्या ठिकाणी राज्य सरकार तुमच्या पाठीमागे उभं राहील आपणच सांगितलं ते, ते, ते बरं झालं की सी एस आर फंडातून दादांनी जवळपास पंचेचाळीस कोटी रुपयाचा खर्च पुणे शहरासाठी केला पण दादांपुढे कदाचित प्रश्न असा सुद्धा असू शकतो कारण ते स्वतः अर्थमंत्री आहेत त्यांचे ते जरी पुण्याचे असले पुण्याचे पालकमंत्री जरी असले तरी शेवटी राज्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे जर आज त्यांनी या ठिकाणी मुक्तकंठाने किंवा सडळ हाताने पुण्याला मदत केली तर इतर कदाचित जिल्हे त्यांच्या बाबतीमध्ये आक्षेप घेऊ शकतील की तुम्ही फक्त पुण्याला मदत करतात आम्हाला करत नाहीत त्याच्यामुळे दादांपुढं आर्थिक सगळे बाबी असल्यामुळे नेमकी केव्हा मदत करायची काय करायची असं असेल आणि शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे ठरवतील तेच पुण्यामध्ये होईल पुण्यामध्ये सी एस आर फंडातून भरपूर मदत झाली आहे अनेक सम पण काय झालंय माहिती आहे का की सी एस आर फंडाच्या ज्या पी एम केअर फंडाला ज्या वेळेला पैसे दिले जातात ते सी एस आरला धरले जातात परंतु चीफ मिनिस्टर फंडाला जे पैसे दिले जातात ते सी एस आर फंडाला धरले जात नाहीत आणि ती पुण्याच्या बाबतमध्ये पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जे उद्योगधंदे आहेत मोठमोठे कारखाने आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ती अडचणी येते की आम्हाला आपल्याला सी एम फंडाला मदत करायची किंवा परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ते सी एस आरला धरत जात नसल्यामुळे मग त्या ठिकाणी त्यांना अडचणी येत आहेत पण पुण्यामध्ये पवारसाहेबांनी देखील सांगितलं की अशा अडचणीच्या वेळेला आपण जनतेमध्ये गेलं पाहिजे जनतेच्या पाठीमागे गेले पाहिजे मुख्यमंत्री गेली तीन साडेतीन महिने मुंबईमध्ये राहून कंट्रोल करत होते ते नो no डाऊट त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणामध्ये प काबी आणण्याचा प्रयत्न केला वादळामध्ये त्या ठिकाणी गेले त्यानंतर मुंबईमध्ये ज्या काही दुर्घटना घडल्या त्या ठिकाणी देखील ते गेलेले आहेत आता पुण्यामध्ये सुद्धा आलेत आणि पवारसाहेबांनी सांगितलं की किमान आपण विभागवार बैठका घेतल्या पाहिजेत पुण्यामध्ये येण्याच्या अगोदरच त्यांनी नाशिकचा दौरा ठरवलेला होता या पण आपणच जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता ते आज पुण्यात आले आहेत काही दिवसामध्ये औरंगाबादला जातील नाशिकला जातील अमरावतीला जातील नागपूरला जातील त्यामुळे अशा सगळ्या ठिकाणी जाऊन आढावा करतील एक आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेल्यानंतर शासकीय यंत्रणा हलते हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि एक चांगली सुरुवात आज मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याने झाली आहे असं म्हणलं तर ते काय चुकीचं ठरणार नाही ठीक आहे मुरलीधर मोहोळ पुन्हा एक प्रश्न आहे की पुण्याचे आमदार म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा अनेक तक्रारी आजच्या बैठकीमध्ये केल्या खास करून बेड्स ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स खाजगी हॉस्पिटल्सची जी मनमानी आहे त्याला सरकार चाप लावू शकत नाही तो विषय आणि तुम्हीसुद्धा आर्थिक निधीचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडला मला एकच प्रश्न विचारायचा आहे भाजपचं काम पुण्यामध्ये आहे कारण भाजपची सत्ता महापालिकेवरती आहे पण नियंत्रण अजित पवारांचं आहे अशा वेळी जेव्हा सी एस आर फंड अजित पवारांनी आणला आणि ते काम करतायत त्यावेळीच पुण्यात करोना ज्वाराने उचल खाल्ली आणि मग आता मुख्यमंत्र्यांना जावं लागलं आणि मुख्यमंत्री पहिल्यांदा बाहेर पडले ते पुण्यातच आलेत तर तुम्ही याकडं भाजपचे नेते म्हणून कसं बघताय नाही आता हा आ... दादांच्या संदर्भातला एक पहिला मुद्दा क्लिअर करतो हो की दादांनी आज दादा उपरेमध्ये सूचना केल्या तक्रारीचं स्वरूप त्याच्यामध्ये कुठेही नव्हतं दादाच्या सूचनांचा विषय होता तक्रारीचं स्वरूप त्याला कुठेही नव्हतं आणि ज्या वेळेला ते सूचना करत होते त्यावेळेला एक सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक या ठिकाणचे एक आमदार म्हणून त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये हे करत असताना अगोदर आपण काय केलं हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये एकशे वीस बेडचं एक सी 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 उभं केलं कोविड केअर सेंटर उभं केलं आणि आज तिथे महानगरपालिकेच्या माध्यमातून ते चालवलं जाते म्हणजे त्यांनीसुद्धा सांगितलं की विकेंद्रीकरण करावं प्रत्येक विधानसभा मतदारसंघ असेल त्याच्यापेक्षाही खाली जाऊन अजून जर काय करता आलं तर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये स्वतःहून आता या स्तरावरती उतरलं पाहिजे ऑक्सिजन बेड असेल आय सी यू असेल याच्या संदर्भात एक सेंटर्स किंवा आयसोलेशन सेंटर्स किंवा सी 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 हे उभे करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत विकेंद्रीकरण सगळ्या व्यवस्थेचं केलं पाहिजे अशी सूचना त्यांनी मांडली त्यामुळे त्यांनी अगोदर केलं आणि मग मला असं वाटतं त्याच्यामध्ये ते सूचना करत आहेत मुद्दा राहिला राजकीय विषयाचा तर पहिल्या दिवसापासनं गेले साडेचार महिने साडेचार महिने या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी कुठल्याही प्रकारे या सगळ्या कामाचा फोकस जो आहे तो किंवा याच्यामध्ये काम करताना कुठल्याही राजकारणाच्या बाजूला हे हे सगळं काम आणि ही दिशा जाणार नाही भरकटणार नाही याची काळजी पहिल्यापासून घेतली आजही माझं म्हणणं एकच आहे की राज्य सरकारकडं पैसे मागायचं कारण महानगरपालिकेला आलेली मर्यादा पहिल्या दिवसापासून सगळा खर्च करत आलो आम्ही अडीचशे तीनशे कोटी आज महापालिकेचे खर्च आले आज भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी असा जेव्हा विचार मी करीन तेव्हा मला असं वाटतं माझ्यापेक्षा अंकुशांनाच याच्यामध्ये अधिक चांगलं उत्तर देऊ शकतील की नक्की दादांच्या आजपर्यंतच्या या सगळ्या कामामध्ये त्यांनी पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून पुण्याची सूत्रं त्यांनी हातात घेतली आणि खरं तर या सगळ्या काळामध्ये संसर्गजन्य रोगाच्या इतक्या मोठ्या साथीमध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार आरोग्याच्या संदर्भामध्ये एकूण कामकाज राज्याचं पाहत असतं मग महापालिका कुणाची असू आणि अथवा जिल्हा परिषद कुणाची असू आणि याच्यामध्ये मग अजितदादा काम बघत असताना उद्धवसाहेब आज पुण्यामध्ये का आले आणि त्यांना या सगळ्याची आज आढावा घ्यायची वेळ का आली हे मला असं वाटतं की अंकुशांना ज्याच्यामध्ये अधिक जास्त सांगू शकतील मला असं वाटतं आज या स्थितीमध्ये मी त्या बाजूला किंवा त्या विषयावर बोलणं मला ते आत्ता योग्य वाटतं हां शेवटी उत्तर निघत होतं मीच आवर्तं घेतोय की काय असं वाटतंय अंकुश काकडे हाच विषय आहे म्हणजे मुरलीधर मोहोळ जरी आज महापौर असले मला माहिती आहे तोवर पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही महापौर होतात पुण्याचे आणि त्यानंतर पुणे कसं वाढलं आज पुण्यामधली काय परिस्थिती आहे राष्ट्रवादीचं पुण्यावरचं नियंत्रण कसं गेलं आणि आज महापालिकेवरती भाजपची सत्ता कशी आली कदाचित ज्वराशी निपटता निपटता पुन्हा उद्या राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकेल हेच तर राजकारण आहे पुण्यात हे वर्षानुवर्ष होत आलं आहे ज्वरातही श्रेय घेण्याचं राजकारण सुटत नाही मग ते भाजप असू दे राष्ट्रवादी असू दे काँग्रेस तर पुण्यात तशी नामशेषच आहे त्यामुळं आता राष्ट्रवादीला चांगले दिवस येऊ शकतील पुण्यात नाही आम्ही आम्हाला चांगले दिवस येतील की किंवा वाईट दिवस येतील याचा आम्ही विचार करत नाही आहे आज ह्या क्षणाला पुण्यामध्ये जी रुग्णसंख्या वाढते ती नियंत्रणामध्ये कशी आणतील पुण्याचा मृत्यूदर कमी कसा होईल याकडं आमचं फोकस आहे आणि आपल्याला माहिती असेल थी की दादा एखादं काम हातामध्ये घेतल्यानंतर ते तडीच नेल्याशिवाय शांत बसत नाहीत आज एक मला कदाचित मी पुणेकर आहे पुणेकर मला रागवतील परंतु ह्या ठिकाणी सध्याच्या अनलॉक झाल्यानंतर पुणेकरांनी जी शिस्त पाळायला हवी होती गर्दी क करणं टाळायला हवं होतं रस्त्यावरती येणं कमी करायला हवं होतं ते टाळलं जात नाहीत आणि त्याच्यामुळे करोनाचा हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणामध्ये फैलावतो आहे पण एक आहे की पुण्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये पुण्या इतकं अँटीजेन टेस्ट असतील किंवा स्वॅब टेस्ट असतील या पुण्या इतक्यात घेतल्या जात नाहीत आज रोज जवळपास दोन दोन अडीच अडीच हजार टेस्ट आपण घेतो त्याच्यातले जवळपास निम्मे काहीतरी त्याच्यामध्ये रुग्ण सापडतात पण कालची परिस्थिती अशी थोडीशी अति बदलली आहे की काल आपण करोनाबाधितांची संख्येच्या दुप्पट आपण रुग्ण घरी सोडलेत त्याच्यामुळे ती एक अतिशय समाधानाची बाब आहे आणि मी महानगरपालिकेला निश्चित धन्यवाद देईल की महानगरपालिकेने जिथे जिथे कोविड सेंटर सुरू केले आहेत ती अतिशय चांगली आहेत काही खाजगी हॉस्पिटल्सची किंवा ज्या ठिकाणी महा मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चांगली आहेत त्या ठिकाणी जे एखादे अर्धे टॅकेट चुका होत आहेत अर्थात त्याचा दोष तो काही राज्यकर्त्याचा किंवा सत्ताधाऱ्यांचा असतो असं नाही त्या ठिकाणी काम करणारा प्रत्यक्ष काम करणारा माणूस जर का चुकीचं काम करत असेल चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर ते त्याचा दोष त्या सगळ्या यंत्रणेला देणं हे मला पसंत नाही पण एकंदरीत रुग्णसंख्या कमी आणण्याचा प्रयत्न होतो आहे दादा दर आठवड्याला मिटिंग घेतात आणि एक लक्षात घ्या दादांनी स्पष्ट आज गोष्टी सांगितल्या मग मा पाठीमागच्या बैठकीमध्ये अधिकारी वर्ग रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि एक चांगलं चित्र निर्माण करत होता पण माझ्या शेजारी महापौर बसलेत महापौरांनी त्यांना सांगितलं की जर काही अशी परिस्थिती राहिली तर एकतीस ऑगस्टला एवढी एवढी संख्या वाढेल आणि मग दादांनी त्यावेळेला तात्काळ त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की जर अशी परिस्थिती होणार असेल तर पुण्यामध्ये तीन जम्बो हॉस्पिटल्स बांधण्याचा मी निर्णय घेतो आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार पन्नास टक्के वाटा टाकेल पुणे महानगरपालिका पंचवीस टक्के टाकावा पी सी एम सी प साडेबारा टक्के आणि पी एम आर डी ए साडेबारा टक्के टाकावा अशा प्रकारचा निर्णय झाला पण तो दुर्दैवाने महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय महापौर जेवढे समजदार आहेत तेवढे आहेत असं मला वाटत नाही त्यांनी स जाहीर करून टाकलं की आम्ही महानगरपालिका एक नवा पैसा देणार नाही असं करणं योग्य नाही ठीक आहे ठीक आहे त्यांनी हातात हात घालून या करोनाशी लढत महापौर मुरलीधर मोहोळ तुम्ही पुण्याचे प्रथम नागरिक आहात आणि ते ज्येष्ठ प्रथम नागरिक असं म्हणूया अंकुश काकडे पण आता त्यांनी जे तुम्हाला सांगितलं आहे की तीन जेम्बो हॉस्पिटल सोडून द्या असं तुम्ही सुद्धा आजच्या बैठकीत म्हटलेलं आहे पण आधी बेड्सची उपलब्धता वाढवा असं तुम्ही सुद्धा सांगितलेलं आहे ने तीन प्रश्न नाही नेमकं समजलं मला अशी जी परत हा बोला ना नाही नाही जेम्बो हॉस्पिटल्सची मागणी महापालिका का सोडते आहे ती का धरून ठेवत नाही याच्यामध्ये जेम्बो हॉस्पिटल्स पुण्यामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन करायची याच्यामध्ये कुठेही दोमत नाही याच्यामध्ये एकमत मागच्याच बैठकीमध्ये झालं अण्णांनी आता जसा अंकुश अण्णांनी उल्लेख केला याच्यामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षांचा बोलण्याचा थोडा प्रसारमाध्यमामध्ये थोडा विपर्यास झाला याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून जो पंचवीस टक्के त्याच्यामध्ये हा निधी उपलब्ध करून देण्याची सुद्धा आम्ही त्याला कधीच होकार दिला आहे याच्यामध्ये प्रश्न असा झाला की महापालिकेच्या आमच्या स्थायी समिती अध्यक्षांनी एवढंच सांगितलं की जे मी मागाशी बोललो तेच ते बोलले की साधारणतः एक अडीचशे कोटीच्या आसपास खर्च महानगरपालिकेचा आत्तापर्यंत झाला शासनाने आम्हाला इथून पुढे या सगळ्या काळामध्ये आता आम्हाला मदत करावी जम्बो सेंटरच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की जम्बो सेंटर या शहराला आवश्यक आहे पण त्याच्यासाठी सुद्धा निधी जर राज्य सरकारने स्वतः केला तर माझी विनंती आहे अन्यथा आम्ही करायला तयार आहोत नाही कधीच म्हटले नाहीत परंतु जम्बो सेंटर तीन महापालिकेच्या माध्यमात पिंपव असेल पुणे असेल त्या जा सगळ्या आणि राज्य सरकारचं मी खरं स्वागत करतो की कोटी खर्च हा दीडशे कोटी राज्य सरकार करत ठीक आहे ठीक आहे अंकुश काकडे शेवटचा प्रश्न विचारतो अजित पवार हे कुशल प्रशासक आहेत हे मी माझ्या अनुभवानं सांगतोय जवळून बघितलेलं आहे अजित पवारांनी पुण्यातली परिस्थिती आटोक्यात यावी म्हणून मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चेहल यांना पुण्यात बोलावलं आणि त्यांना संबंध आय एस ऑफिसर्स असू दे वेगवेगळ्या पदांवरचे त्याचबरोबर इतर अधिकारी वर्ग असू दे त्या सर्वांना प्रेझेंटेशन द्यायला लावलं की मुंबई कशी नियंत्रणात येते तशी पुणे नियंत्रणात आणली गेली पाहिजे आणि त्यासाठी सिंग चहल हे मार्गदर्शन करतील अजित पवार हा कुशल प्रशासक आहे no नो डाऊट पण इकबाल सिंग चहल यांच्या मार्गदर्शनानंतर तरी अधिकारी वर्ग हल्ला का नाही काय की मुंबईमध्ये प्रवीण परदेशींच्या जागेवरती चहल आले आणि चहलांनी म्हणजे धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा कोरोना नियंत्रणामध्ये आणला आणि मुंबईची परिस्थिती आय एस अधिकाऱ्यांना मिळावेत त्यांनी कशा पद्धतीने काम केलं कशा पद्धतीने नियंत्रण आणलं हे सांगण्यासाठी आणलं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवरती कुठे गैरविश्वास दाखवावा किंवा तुम्ही काम करत नाहीत असं सांगायचं नाही परंतु काही वेळेला आपल्याकडे म्हण आहे की काही वेळेला सुधाराने कान टोचल्याशिवाय ते चांगले होत नाहीत त्याच्यामुळे कदाचितची भूमिका असेल की चह आणल्यानंतर सहल साहेबांनी आणल्यानंतर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अधिवाकारी वर्ग हा कामाला लागला पाहिजे शेवटी शासनकर्ते धोरणात्मक निर्णय घेतात अधिकारी त्या धोरणांची अंमलबजावणी आपल्या कामातून करतात पुण्यामध्ये आता सध्या काय दिसत आहे इतर वेळी पुणे तिथे काय उणे पण आता पुणे तिथे उणेच उणे अशी जर का परिस्थिती असेल तर शासनाला आणि प्रशासनाला सोबत हातात हात हात घालून काम करावं लागेल महाविकास आघाडीतलं राजकारण आपल्या ठिकाणी राहील विरोधक म्हणून भाजपचं राजकारण त्यांच्या ठिकाणी राहील पण पुणेकरांचं काय इतर वेळी जो सजग पुणेकर आहे तो सुद्धा काही ना काही प्रश्न विचारतोय हे शासन करते आणि प्रशासनाला चांगलं कळावं या हेतून आज आपण ही चर्चा केलेली आहे दोन्ही मान्यवर आलेत आणि महत्वाचं म्हणजे दोघेही आजी माजी महापौर आहेत पुण्याचे पुण्याचे प्रश्न जाणून आहात तुम्ही वेळात वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद इथेच थांबतोय पाहत राजी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे